प्रेम विवाह करणाऱ्या मुलीला हटकणे पित्याला पडले महागात. संतापलेल्या मुलीने जन्मदात्यावर टाकले उकडते तेल, वडील 40% भाजले. धक्कादायक. प्रेम विवाह करणाऱ्या मुलीला हटकणे एका पित्याला चांगलेच महागात पडले असून संतापलेल्या मुलीने जन्मदात्यावर उकडते तेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील चिचगाव येथे घडली आहे. यात जखमी झालेल्या पित्याचे नाव मनोज महादेव रामटेके, वय 47 असून वडील 40% भाजले असल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील जडित वार्डामध्ये उपचार सुरू आहे. लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिचगाव येथील मनोज रामटेके याच्या 25 मुलीने 3 जवळच्या गावातील युवकासोबत प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून ती पतीसोबत त्याच्या गावी राहत होती. परंतु पुढे झालेल्या घरगुती कारणामुळे दोघांमध्ये वादविवाद निर्माण झाल्याने 1 ती माहेरी परत आली होती. रात्री झालेल्या वडिलांसोबतच्या भांडणात प्रेमविवाह केल्यानंतर पतीला का सोडले, तुझ्या वागणुकीत सुधारणा कर असे म्हटले. संतापलेल्या मुलीने वडिलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कढईतलं उकडतं तेल त्यांच्यावर ओतले. यात वडिलांचे डोके, संपूर्ण चेहरा, मान, छातीचा भाग, पाठ व दोन्ही खांदे असे 40% भाग जळला. लागलीच त्याला भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल केले गेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेच्या नंतर क्रूर मुलगी पडून गेली असून आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध सुरू केला. अखेर क्रूर मुलगी साकोळी येथे नातेवाईकांकडे सापडली असून तिला अटक करत कोर्टात हजर केले असता 2 PCR मिळाला आहे. सध्या शिक्षण व रोजगारावर कोरोना सावट असल्याने अनेक लोकांना घरी राहावे लागत असल्याने लोकांची चिडचिड वाढत चालली आहे. त्यामुळे असे प्रसंग दिवसेंदिवस वाढत चालले असून या घटनेनंतर मोठा प्रश्न समोर येऊन ठेवला आहे.
स्मार्टसा रात्रधर्माची घटना आहे. फिर्यादी आहेत जखमी मनोज महादेव रामटेके वय 47 वर्ष राहणार चिसगाव आणि ते आपल्या घरी हजर असताना त्यांची मुलगी जी घरी आलेली होती तिचं नाव आहे मुना मुना मनोज रामटेके. तर त्या मुलीने रात्री गरम तेल वडिलांच्या अंगावर टाकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. घटनेचं कारण असं आहे की ज्यातील पीडित जी फिर्यादी आहे यांनी आपल्या मुलीला तू लव्ह मॅरेज केलेला आहेस आणि इकडे तिकडे फिरत राहतेस असे म्हटले आणि तू घरीच राहा मी तुला दुसरं लग्न लावून देतो मुलगा पाहून देतो असे बोलले आणि त्या मुलीला रागात येऊन तिने असं प्रकरण केलेलं आहे असं त्या फिर्यादीप्रमाणे नमूद आहे पीडितची. त्या लोकांनी गावातील लोकांनी त्यांना त्याच रात्री सारू भंडारा म्हणजे सार्वजनिक रुग्णालय भंडारा येथे नेऊन भरती केले आणि त्याची कागदपत्र आपल्याला दिनांक 12 तारखेला पोस्ट लाखणी येथे प्राप्त झाले. त्या कागदपत्रांवरून पोहवा राठोर बीड जमादार आहेत आमचे त्यांनी MLC प्राप्त केली आणि दिनांक 14 तारखेला 14/8/20 गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 14/8/20 सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि आम्ही 14 तारखेला पंचनामा कारवाई केली. आरोपी मुलगी जी आहे ती कसार होती तिचा आम्ही शोध घेतला. त्यामध्ये आम्हाला सायबर सेल भंडाराची देखील चांगली मदत मिळालेली आहे. तिचा आम्ही तिच्या नातेवाईकडे आणि इतर परिसरात शोध घेतला आणि दिनांक 16/8/20 तिला 1700 आम्ही साकोली येथे तिला अटक केलेली आहे आणि आज कोर्टात पेश करून तिचा पिशार घेण्यात आलेला आहे. मान्य कोर्टाने 2 दिवस आपल्याला पिशार the bell icon on the YouTube app and never miss another update.